या भूवरी गगना तुनी आलिस का तू ग मोहिनी या हिरवड़ी वरी चालुनी दव बिंदु कलशात अंगात का रंग किती मानात का तरंग किती निश्चल गतु निर्मल गतु कंचन गतु चंचल गतु गोड़ गोड़ गा तू परी नीलांबरा की तू परी स्वासात संगीत भासत डोळ्यात श्रवण हासत गगना तुला काम करून कसं वाटतंय? मला तर असं वाटतच नाहीये की मी इथे काम करते, असं वाटतंय की बस तुम्हाला साथ देते. तुम्ही साहेबांना डबा दिला? नाही मॅडम, साहेबांनी डबा नाही घेतला. का? साहेब शूटिंगचं जेवण जेवतायत. बाबा बाबा केवढा घाम येतोय. पाणी काय होते बाबा? बाबा बाबांची तब्येत ठीक नाही. आज ते 7 वाजताच झोपले. त्यांना ना खूप घाम येत होता, काहीच बोलू शकत नव्हते. मग मी औषध दिल्यावर थोडासा आराम वाटला, आता झोपलेत. अच्छा, त्यांना आराम करू दे. बाबांचे रिपोर्ट आले का? बरोबर वाचले तू आणि कदाचित बरोबर समजली अशी. बाबांची तब्येत खरंच खूप खराब आहे, त्यांना क्रिटिकल डिसीज आहे. म्हणजे गंभीर आजार. त्यांच्या उपचाराला खूप वेळ लागू शकतो, पण आपल्याला बाबांना ह्या बाबतीत काहीच सांगायचं नाही. लक्षात ठेवा.
हे सिद्धी राजा, आता तुम्ही ही कसली परीक्षा घेताय? भावांची तब्येत खरच खूप खराब आहे. त्यांना क्रिटिकल डिसीज आहे, म्हणजे गंभीर आजार. त्यांच्या उपचाराला खूप वेळ लागू शकतो, पण आपल्याला बाबाने ह्या बाबतीत काहीच सांगायचं नाहीये. बरोबर वाचलेत तुम्ही आणि कदाचित बरोबर समजली असेल. बाबांची तब्येत खरंच खूप खराब आहे, म्हणजे गंभीर असा आजार. बाबा हे घ्या, आज मी ग्रीन टी नाही तर आलं आणि वेलची घालून गावासारखा घाटी चहा आणलाय. पण तुझा चहा कुठे? तूही घेतला असतास ना, बाप बेटीने सोबत घेतला असत. आता घेऊन येते बाबा. अग थांब वेडे, मजा करतोय मी. पण तू एक काम कर, त्याला जाऊन बघ की साहेब उठलाय की नाही ते. आजही नाश्त्यामध्ये चूक झाली ना तर तो परत नाश्ता न करताच निघून जाईल. आज असं काहीच होणार नाही बाबा, आज त्यांना नाश्ता करूनच ऑफिसला पाठवलं. ऑफिसला गेला पण? हो. इतक्या लवकर? हा अशा आजारांपैकी आहे ज्याचं योग्य ते निदान करणं खूप कठीण आहे. हो, जर अशा रोगानं मेडिकल सपोर्ट दिला तर इतकं शक्य आहे की लाईफला कोणताही धोका नाही. यांना अशा ठिकाणी घेऊन जा जिथे हे आनंदी राहू शकतात, आणि जर हे डिस्टर्ब किंवा अनहेल्दी वातावरणात राहिले तर लाईफची रिस्क वाढू शकते. पण डॉक्टर साहेब, त्यांची पूर्णपणे बरं होण्याची शाश्वती किती आहे? मेडिसिन आणि योग्य ती काळजी घेतलीत तर आयुष्यातला कुठल्याही धोक्याला टाळता येईल. हो, प्रत्येक महिन्याची रुटीन चेकअप्स गरजेची आहेत. आणि हो, मुंबईचं वातावरण ह्यांच्यासाठी अगदी अयोग्य आहे. ठीक आहे डॉक्टर साहेब, मी पूर्ण लक्ष ठेवतो. थँक्यू. खरं तर रिस्क आता वाढली आहे जुनूक, कारण देवला सगळं काही समजलंय. आतापर्यंत आपण जे काही करत होतो त्यावर तर त्याने उपाय नक्कीच शोधला असेल. आता प्रभाकरांचं पुढचं पाऊल काय असेल त्याचा विचार मला नाही करायचा आहे, कारण आज नाही तर उद्या कंपनीसमोर त्यांचं सत्य तर येणारच आहे.
अशा वेळी धोका फक्त त्यांना एकट्यानंच नाही. आय एम ऑल्सो इन डेंजर. ओके, बट आता या जुनूकला काय करायचं आहे? कारण जुनूकला तर त्याचा डाव खेळून चुकलाय. बघा आता सॅवी माझ्या विरोधात जाऊनही मला काही नुकसान नाही करू शकत, दॅट आय एम व्हेरी शुअर. तुला काही नुकसान नाही पोहोचवणार ती जुनूक, नुकसान मला पोहोचवणार आहे ती, कारण ती देवच्या जवळ जात चालली आहे. ओके, दॅट्स ग्रेट. इनफॅक्ट हाच तर आपला प्लॅन होता. म्हणजे इन एव्हरी ॲक्शन देअर इज अन इक्वल अँड ऑपोजिट रिॲक्शन, या सिद्धांतावरच मी सॅवीला भडकवत होतो. तू तुझ्या हिशोबाप्रमाणे सगळं काही व्यवस्थित केलंस, फक्त सॅवीच्या मनाने मला जरा फसवलं. मी काही समजलो नाही. अकॉर्डिंग टू अवर प्लॅन आपल्याला हे हवं होतं की सॅवी देवशी पर्सनल रिलेशनशिप वाढवेल, आणि तिने वाढवली. पण मी हे समजत नाहीये की तू त्यात कसला ट्विस्ट आणू इच्छितेस. ट्विस्ट नाही जुनूकजी, ट्विस्टर. ट्विस्टर म्हणजे देव आणि सॅवीच्या मध्ये देवची बायको, आणि हेच ट्विस्टर मला माझी हारलेली बाजी जिंकून देणार आहे. मला असं का वाटतंय की दिवसेंदिवस आपल्या प्रत्येक भेटीत तुम्ही खूप भयानक होत चालला. आतापर्यंत तू फक्त माझं भयानक बोलणं ऐकलंयस, आता मी माझ्या बोलण्याचे भयानक परिणाम ऐकवणार. तू फक्त देव आणि सॅवीला सगळ्यांसमोर आणण्याचा प्रयत्न कर, बाकी खेळ माझ्यावर सोड. मला असं का वाटतंय की तुम्ही मला फायद्याचा सौदा करवता करत तुम्ही मला नुकसानाचा स्वाद जरूर चाखवला, पण मला हे समजत नाहीये की यामध्ये तुमचा काय फायदा होणार. ओ, आत्ता समजलो, कुठे तुमच्याही मनात देवासारखा तर निर्माण होत नाही चाललाय ना. जनुक, तुम्ही प्लीज तुमच्या कामावर लक्ष ठेवा. मन वगैरे वाचण्यात लक्ष नका घालवू तुम्ही, कारण मनावर लिहिलेली प्रत्येक अवस्था तशी नक्कीच नसते जी जगाला दिसत असते. मी आत्ताही काही खास नाही समजू शकलोय, कारण तुमचा फायदा पराभव अथवा जिंकण्यात नाहीये हे तर मी समजलो, पण तुम्हाला काय करायचं आहे हे नाही समजू शकलो अजून. बिचारे प्रभाकरनजी, तुमच्या डोक्यात खूप खूप चांगले चांगले आयडियाज येतात, ज्याचं कब्बलीला खूप ग्रोथ. बट आय कुड नॉट अंडरस्टँड, तुमच्यासारखा एक्सलंट एम्प्लॉई प्रोटोकॉलच्या बाहेर जाऊन कसं काही काम करू शकते. मिस्टर प्रभाकरन, जर तुम्ही रोहित बद्दल बोलत असाल तर रोहित या कंपनीकरता काम करतो, आणि तो जेही काम करतोय प्रोटोकॉलच्या आत राहूनच काम करतोय. तो प्रोटोकॉलच्या आयत, बट तुम्ही थोडे थोडे बाहेर. काय करणार, मी थोडं बाहेर राहूनच काम करतो. बट इट्स रॉंग, हे चांगलं नाही मिस्टर देव. मिस्टर प्रभाकरन, तुमच्यासाठी तर नाही पण कंपनी करता खूपच चांगलं आहे, आणि जर कंपनी करता चांगलंय तर मग सगळंच चांगलंय. ॲब्सल्युटली रॉंग, हे कंपनी करता कसं काही चांगलं असू शकते. मिस्टर प्रभाकरन, माझ्या रॉंग जजमेंटनेच कंपनीला फायदा होईल, आणि माझ्या चुकीच्या पद्धतीने जर कंपनीचा फायदा होत असेल तर माझी चुकीची पद्धतच कंपनीसाठी चांगली आहे. हॅलो सर, तुम्ही इकडे? घाबरू नका, मी तुम्हाला पॉलिसीच्या प्रोटोकॉलबद्दल काही सांगायला पण नाही आलोय, आणि काही बोलायला पण नाही आलोय. मग
खरं तर मी तुम्हाला हे सांगायला आलोय की पुढल्या आठवड्यात आमची पॉलिसी लॉन्च होते आणि मला तुमच्याकडून त्या कंपनीची लिस्ट हवी आहे ज्यांच्यासोबत आपल्या पॉलिसीचं कोलॅबरेशन होऊ शकतं. मला वाटतं की त्या कंपनीच्या एम्प्लॉईना आपण या पॉलिसीच्या प्रीमियममध्ये 90% सूट देऊया, ज्यामुळे पॉलिसी लॉन्च होताच विकली जावी. ते तर ठीक आहे, पण जर तुम्ही असं केलं तर ऑलरेडी बेनिफिट आपण त्या पॉलिसी होल्डरला देणार आहोत, त्या बाबतीत थिंक करावं लागेल. घाबरू नका, बेनिफिट आहेत तशाच राहतील, तुम्ही फक्त मला जरा ती लिस्ट द्या. ओके, यू विल गेट इट. Hello. Yes. What can I do for you? तुम्ही करायला तर खूप काही करू शकता, पण आता गुड टाइम आलाय चांगले काम करण्याचा. आज आपण भेटूया, तुम्ही डिनर मध्ये माझ्या आवडीचं जेवण बनवा. आज डेफिनेटली आपण भेटतोय, ठीक आहे? ओके, बाय. See you at the dinner. सामान का भरता है? अरे ते काय नाही बेटा, जे काही कागद बिगद होते ना ते जरा नीट लावत होतो. पण तुमचे खूप सारे कागद तर माझ्याजवळ आहेत. ते काय ना बेटा, ते मी बाबा गोष्ट काहीतरी वेगळीच आणि तुम्हाला मला ती सांगायची नाहीये. बेटा मी माझे रिपोर्ट्स बघत होतो. रिपोर्ट? हे तर त्यांच्याजवळ होते, बाबा कसे ठेवत होते बाबा रिपोर्ट? बेटा मला सगळं माहिती आहे. मला कुठला आजार झालाय देवने मला सगळं काही सांगितलंय. बाबांना कसं काय कळलं? कारण ह्यांनी तर स्वतः सांगितलं होतं की बाबांना कळायला नको. मग ते स्वतः कसे काय सांगू शकतात? देव माझ्या खोलीत हे आला होता. बाबांची तब्येत खरंच खूप खराब आहे, त्यांना क्रिटिकल डिसीज आहे, म्हणजे एक गंभीर असा आजार. आपल्याला बाबांना याबाबतीत काहीच सांगायचं नाही. आजारामुळे मला
मला माझा मुलगा भेटलाय. आता सगलो काय किंवा मेलो काय काही फरक पडत नाही. बाबा तुम्ही असं का बोलताय? त्यांनी सांगितलंय ना की तुम्ही ठीक व्हाल. तुम्ही ठीक होणार बाबा, असं नका बोलू.